नमस्कार ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी निषाद सोनकर. नजर टाकूया हेडलाईन्सवर. पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी नारी शक्ती एकवटली. भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या दौऱ्यात महापौर डॉ कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा व पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होत जोरदार प्रचार केला. येथील गावागावात जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन सर्वांनी केले. ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत मान्यवरांचे औक्षण व स्वागत केले, तसेच प्रचार दौऱ्यात सहभाग नोंदविला. गड किल्ले लग्नासाठी भाड्याने देण्यात चुकीचे काय? उदयनराजे यांचे वक्तव्य. सरकारच्या धोरणात गड किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभासाठी भाडे तत्वावर देण्याचा उल्लेख आहे. यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही असं म्हणत उदयनराजेंनी निर्णयाचं समर्थन केलं आहे. गड किल्ले लग्न समारंभासाठी भाडे तत्वावर देण्यात चुकीचे काय असे मत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. सरकारच्या धोरणाला माध्यमांकडून चुकीचं वळण देण्यात आले आहे अशा शब्दात उदयनराजेंनी कापड फोडलं. मी स्वतः पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी मला सरकारचं धोरण पूर्णपणे समजावून सांगितलं. सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभासाठी भाडेतत्वावर देण्याचा उल्लेख आहे. यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. आपण देवळात लग्न लावतोच ना, असा प्रश्न करत गडकिल्ले भाड्यावर देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. गडकिल्ले भाड्यावर दिल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारेल अशी आशाही उदयनराजेंनी व्यक्त केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून राज्यभरातील 25 गडकिल्ल्यांची भाडे तत्वावर देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादीसह विरोधकांकडून कडकडीत निषेध करण्यात आला होता. गडकिल्ल्याबाबत निर्णय काय? पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून झालेल्या टीकेनंतर पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. किल्ले लग्नासाठी समारंभासाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं होतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.